गद्दार खोके म्हटलं की झोंबत, म्हणजे काही ना काही झालं असेल, जयंत पाटलांचं सूचक विधान. गद्दार खोके ही वाक्य काही लोक स्वतःला लावून घेत आहेत, त्यामुळे आम्ही काय करणार. पण जर ही वाक्य त्यांना झोंबत असतील आणि त्या अनुषंगाने जर कोर्टात जावं लागत असेल, तर याचा अर्थ काही ना काही झालं असेल असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. त्याचबरोबर ते वाक्य कुणीच उच्चारू नये अशी व्यवस्था करण्याचं काम न्यायालयाने मार्गाने सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या नाशिक दौऱ्यावर असून पक्ष बांधणीसाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ रचना कार्यकर्त्यांची बैठक आदी बाबींसाठी ते नाशिक मध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. येत्या काही दिवसात महाविकास आघाडी सभा आयोजित करण्यात आली असून अलीकडच्या सभांना जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. ही सभा मोठी होणार असून महाराष्ट्रातील सर्व विभागात आम्ही सभा घेणार आहोत. तर या सभेला शरद पवार उपस्थित राहणार की नाही हे आम्ही आज उद्या ठरवू, असेही ते म्हणाले. नाही, आता ते जे वाक्य आहे ते वाक्य स्वतःला लावून काही लोक महाराष्ट्रात घेत आहेत, त्याला आम्ही काय करणार. त्यांनी जर काही केलं नसेल तर ते वाक्य त्यांच्यासाठी नाही समजावं, पण त्यांना ते वाक्य एवढं झोंबत असेल की कोर्टात जाऊन या तिघांना सुप्रीम कोर्ट हायकोर्टात दिल्लीच्या बोलवावं लागतं, याचा अर्थ शेवटी काही ना काही झालेलं आहे, त्यामुळं ते वाक्य कोणीच उच्चारू नये अशी व्यवस्था न्यायालयीन मार्गाने आता भारतात चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.